नमस्कार, माझं नाव दीपक राजाराम वांगीकर, राहणार तळसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. खरीप पीक 2021 खरीप पीक बीज प्रक्रियेमध्ये मी भाग घेतलेला आहे. त्यामध्ये आपण भुईमुग बीज प्रक्रिया करणार आहे. त्याच्यासाठी मी 1 किलो भुईमुगाचं हे बियाणं घेतलेलं आहे. त्याच्यासाठी प्रथमतः आपण ट्रायकोड्रमाची, म्हणजे हे जैविक बुरशीनाशक आहे, त्याची आपण बीज प्रक्रिया करणार आहे. त्याच्यासाठी आपण 1 किलोला 1 काळेपिटीचं टोपान हे प्रमाण आपण वापरणार आहे. त्यासाठी ट्रायकोड्रमा आपण 3 ग्रॅम प्रति किलो बियाणासाठी वापरणार आहे. अशा पद्धतीने हे बियाणावर पसरून घ्यायचं आहे. व चिकटपणा आणण्यासाठी आपण गुळाचं पाणी ह्याच्यावर थोडं शिंपडणार आहे. अशा पद्धतीने गुळाचं पाणी शिंपडल्यानंतर आपण हे दोन्ही साईडनं पोतं उचलून मिक्स करून ते करणार आहे. अशा पद्धतीने हे मिक्स याला ट्रायकोड्रमाची बीज प्रक्रिया केलेली आहे. याच्यानंतर अशा पद्धतीने हे पोत्यावर पसरून घ्यायचं आहे. व आपण 10 ते 15 मिनिटं आता थांबणार आहे. मग हे बी सोकल व त्यानंतर आपण PSB आणि ॲजोटोबॅक्टर ह्याचे बीज ट्रायकोडर्मानंतर आपण आता रायझोबियम प्रति किलो बियाणास 25 ग्रॅम असं प्रमाण आपण घेणार आहे. ह्याची बीज प्रक्रिया करणार आहे. हे झाल्यानंतर आपण स्पुरद उपलब्ध करून देणारे जीवाणू, म्हणजेच PSBची आपण बीज प्रक्रिया करणार आहे. तर ह्याचे आपण स्लरी करून घेतलेले आहे. तर थोडक्यात माहिती सांगतो रायझोबियम काय काम करतं, की हवेतील नत्र शोषून घेऊन पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे रायझोबियम करतं. व पिकाच्या मुळाच्या गाठी वाढवण्याचं काम करतं. त्याच्यामुळं नत्राची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते. तर PSB आहे ते जमिनीमध्ये फिक्स झालेला जो आपल्या जमिनीतला स्फुरद आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम हे PSB जीवाणू करतात. तर ह्याची आपण स्लरी तयार केलेली आहे. तर ती स्लरीची आता आपण बीज प्रक्रिया करणार आहे. अशा पद्धतीनं हे ह्याच्यावर स्लरीचं पाणी शिंपडून घेत आहे. तो प्रथम आपण केलं त्या पद्धतीनं आता आपण ते परत आणि आपण घोळणार आहोत. अशा पद्धतीने ते घोळायचं आहे. सम प्रमाणात बियाणास लागेल. त्याच्यानंतर आपण आता आपण हे जे PSB ते बीज प्रक्रिया केलेले आहे, तर हे बियाणं अशा पद्धतीने सम प्रमाणात लागलेलं आहे. ते सावलीमध्ये 20 ते 30 मिनिटे सोकून ठेवून त्यानंतर आपण पेरणीसाठी हे बियाणं वापरायचं आहे. सर्व शेवटी शेतकऱ्यांना एक माझा असा संदेश आहे की जो शेतकरी करेल बीज प्रक्रिया घरी, त्याच्या उत्पन्नात होईल भरघोस वाढ. धन्यवाद. नमस्कार.